कोल्हापूर शहरातील रस्त्यांवर वाढलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये हे खड्डे अधिकच धोकादायक ठरत आहेत. खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या समस्येवर तातडीनं उपाययोजना करावी या मागणीसाठी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर कांचन कवाळे आणि माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी छत्रपती शाहू मिल चौक इथं खड्डे मुक्तीसाठी आंदोलन केलं. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यावरील असंख्य खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात घडले आहेत. पाऊस पडताच रस्त्यावर पाणी साचून खड्डे अदृश्य होतात, ज्यामुळे वाहन चालकांचे अपघात वाढले आहेत. या अपघातामुळे काही जणांना अपंगत्व देखील आलं आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू मिल चौक इथं आज सकाळी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर कांचन कवाळे, माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे यांनी आंदोलन केलं. यावेळी परिसरात नागरिकांनी प्रशासनाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या हातातील फलक या मार्गावरून ये जा करणाऱ्यांसाठी लक्षवेधी ठरले. या आंदोलनात जयसिंग साठे, सुनील बुजडे, शेखर कवाळे, सुभाष कांबळे, प्रमोद घाटगे, संतोष भंडारे, सचिन कवाळे, महादेव हेगडे, भारत घाटगे, साहिल कवाळे, सोमेश लाहुंडे, अल्केश कवाळे यांच्यासह आदी नागरिक सहभागी झाले होते.